कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एज्युकेशन फॉर यू अँड लर्न फ्रॉम होम या उपक्रमांतर्गत आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी मधील आपण अँगल बायसेक्टर या टॉपिक या बिट विषयी माहिती मिळवूया. या व्हिडिओमध्ये आपण अँगल म्हणजे काय ते पाहणार आहोत, अँगल बायसेक्टर कशाला म्हणतात, अँगल बायसेक्टर थेरमची काय स्टेटमेंट आहे आणि त्यावर आधारित आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवातीला अँगल कशाला म्हणतात ते समजून घेऊया. अँगल अँड अँगल इज फॉर्म्ड बाय टू रेज दॅट शेअर अ कॉमन एंड पॉइंट. हिअर इट इज वन रे अँड इट इज अनदर रे अँड दीज टू रेज कम टुगेदर ऍट पॉइंट सी अँड हेन्स हिअर सी इज अँगल. अँगल म्हणजे दोन रेज एकमेकांना एका कॉमन ठिकाणी येऊन भेटतात, तिथं जे फॉर्म होते त्याला आपण काय म्हणतो, अँगल असं म्हणतो. मग आता हे जे अँगल आहे, अँगलचा सी हा काय आहे, तर सी हा काय आहे, व्हर्टेक्स आहे. व्हर्टेक्स काय आहे, व्हर्टेक्स. आणि केव्हाही अँगल जो आहे तो काय केला जातो, व्हर्टेक्सनी लिहिला जातो. म्हणजेच काय, आता आपण काय म्हणू याला, हा अँगल सी आहे. म्हणजे सी हा काय आहे, व्हर्टेक्स आहे. आता आपण दुसरा कोण पाहूया, एम ए एन. आता इथे रे जे आहे, ए एम आहे रे आणि ए एन रे आहे. हे दोन रे एकमेकांना ए या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात, एक ए या पॉइंटमध्ये येऊन भेटतात. मग ए हा काय आहे, ए हा व्हर्टेक्स आहे. ए हा काय आहे, व्हर्टेक्स आहे. मग आता या कोणाचं नाव, या अँगलचं नाव आपल्याला काय करायचं आहे, डिफाईन करायचं आहे. तर या अँगलचं नाव जे आहे ते अँगल एम ए एन असं लिहिलं जातं. का, तर ए हा काय आहे, व्हर्टेक्स पॉइंट आहे. आणि व्हर्टेक्स पॉइंट अँड अँगल इज नेम्ड बाय इट्स व्हर्टेक्स. म्हणून आता एम ए एन याच्यामध्ये अँगल कोणता आहे, तर अँगल हा जो मध्यभागी लिहिलेला ए आहे तो अँगल आहे. आणि ही अँगल लिहिण्याची पद्धत आहे, कारण जे रेज आहेत ते रेजची सुरुवात जी आहे एम ए आणि एन ए एकत्र जिथं भेटतात ते म्हणजे व्हर्टेक्स. आणि त्या व्हर्टेक्सला आपण डिफाईन केलं किंवा व्हर्टेक्सला आपण लिहिलं की ते काय झालं, अँगलचं नाव झालं. आणि व्हर्टेक्सला लिहित असताना आपण अँगल एम ए याने लिहू शकतो किंवा एन ए एम या पद्धतीनेही आपण लिहू शकतो. अशा पद्धतीनं अँगल म्हणजे काय हे कळलं. आता जो अँगल आहे हा अँगलचा जो मेजर आहे, मेजर म्हणजे माप. समजा हा अँगल 40 अंशाचा 40 डिग्रीचा आहे, हा आहे 35 डिग्रीचा आणि समजा हा आहे 70 डिग्रीचा. तर या अँगलचं मेजर कसं लिहिलं जातं, तर मेजर अँगल, मेजर अँगल ए बी सी, ए बी सी, ए बी सी इक्वल टू 70 डिग्री ही अँगल लिहिण्याची पद्धत आहे, माप लिहिण्याची पद्धत आहे. अँगलचा माप कसा लिहिला जातो, तर मेजर अँगल ए बी सी इक्वल टू 70 डिग्री. आता इथं काय लिहिलं जाईल, मेजर अँगल सी इक्वल टू 40 डिग्री. इथं लिहिलं जाईल मेजर अँगल एम ए एन इक्वल टू 35 डिग्री किंवा एन ए एम इक्वल टू 35 डिग्री. अशा पद्धतीनं अँगल कशाला म्हणतात हे तुम्हाला कळलं, व्हर्टेक्स कशाला म्हणावं हेही समजलं आणि मेजर ऑफ अँगल हे कसं लिहितात हेही आपल्याला कळलं. आता आपण काय करूया, अँगल बायसेक्टर कशाला म्हणतात ते पाहूया. आपण आता अँगल बायसेक्टर कशाला म्हणतात ते पाहूया. आता मी इथं अँगल काढलेला आहे, टू रेज
meet together a common point, and that common point is called vertex. आता हा जो angle bisector, bisector is nothing but काय? Bisector म्हणजे काय? Bisector म्हणजे एक ray. किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो? लाईन सेगमेंट असं सुद्धा म्हणू शकतो. लाईन सेगमेंट किंवा रे हा बायसेक्टरचा अर्थ आहे. पण अँगल बायसेक्टर म्हणजे काय? अँगल मध्ये काढलेला रे किंवा लाईन सेगमेंट याला आपल्याला अँगल बायसेक्टर म्हणतात. आता अँगल बायसेक्टर याच्यामुळे अँगलवर काय इफेक्ट होतो त्यावरून आपल्याला त्याची डेफिनेशन सांगता येईल. बाय या शब्दाचा अर्थ जो आहे, बाय या शब्दाचा जो मीनिंग आहे, तो मीनिंग होतो टू. एका अँगलचे वन अँगलचे टू अँगल मध्ये कन्वर्शन करणारा म्हणजे कोण? अँगल बायसेक्टर. आता इथं आपण एक अँगल घेतलेला आहे ए बी सी. आता हा जो अँगल आहे, या अँगल समजा हा अँगल 70 डिग्रीचा आहे, तर ह्या अँगलचा आपण बायसेक्टर काढणार आहोत. कंपासच्या साह्याने जर आपण बायसेक्टर काढला तर आधी अँगल 70 डिग्रीचा अँगल काढून घ्यायचा आणि त्या अँगलवरती काय करायचं, कंपासचं जे पॉइंटर आहे ते पॉइंटर कुठे ठेवायचं? व्हर्टेक्सवर ठेवायचं, बी वरती. आणि असा एक चॉफ मारून घ्यायचा आणि हा चॉफ वरती परत कंपासचं काय करायचा, पॉइंटर ठेवायचा आणि काय करायचा, असा चॉप इथे एक मारून घ्यायचा. आणि दुसरा जो चॉप मारायचा आहे तो आपल्याला दुसऱ्या रे वरती पॉइंटर ठेवायचा कंपासचा आणि तो अशा पद्धतीने मारायचा. आणि हे दोन जे चॉप एकमेकांना जिथं इंटरसेक्ट होतात त्या पॉइंट मधून आपल्याला काय काढायचं आहे, असा रे काढायचा आहे. आणि हा रे म्हणजे काय असणार आहे? अँगल बायसेक्टर. आता या अँगल बायसेक्टर म्हणजे काय नेमकं? हा रेच आहे, हा रे आहे ज्याला आपण काय म्हणायलो, अँगल बायसेक्टर म्हणायलो. पण या अँगल बायसेक्टर मुळ 70 डिग्रीचा जो अँगल होता त्या अँगलचं 35 डिग्री आणि 35 डिग्री असे दोन अँगल तयार झाले. म्हणजेच लाईन सेगमेंट किंवा और रे बीडी हा काय आहे? अँगल बायसेक्टर आहे. आणि त्या अँगल बायसेक्टरमुळे एका अँगलचे टू अँगल्स मध्ये, वन अँगलचे टू अँगल्स मध्ये कन्वर्शन झालं. अँगल ए बी डी आणि अँगल डी बी सी. आता अँगल ए बी डी चं माप किती झालं असेल? 35. आणि अँगल डी बी सी चं माप किती झालंय? मेजर 35 झाले. म्हणजेच अँगल बायसेक्टर मुळे ए बी सी चे दोन समान भाग झाले. म्हणजे ए बी सी अँगलचे दोन समान भाग झाले. आणि अशा रेला जो रे एका अँगलचे दोन समान भाग करतो त्याला आपल्याला काय म्हणायचं? अँगल बायसेक्टर म्हणायचं. द बायसेक्टर ऑफ अँड अँगल इज द रे और लाईन सेगमेंट दॅट डिवाइड्स द अँगल इंटू टू इक्वल पार्ट. इथं आपल्याला दोन इक्वल पार्ट मिळाले, अँगल ए बी डी इक्वल टू अँगल डी बी सी. म्हणजेच मेजर ऑफ अँगल ए बी डी इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी बी सी इक्वल टू 35 डिग्री. मुलांना तुम्हाला अँगल बायसेक्टर कशाला म्हणतात हे समजलं आहे. आता नेक्स्ट आपण पाहूया अँगल बायसेक्टर थेरम कशाला म्हणतात. अँगल बायसेक्टर थेरम स्टेट दॅट द बायसेक्टर ऑफ अँड अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड. म्हणजेच काय? आपण इथे एक ट्रायंगल घेतलेला आहे, ट्रायंगल पी क्यू आर. पी क्यू आर मधून अँगल क्यू मधनं आपण काय केलेलं आहे, एक बायसेक्टर काढलेला, एक रे काढलेला आहे. आणि तो रे काय करत आहे, क्यू अँगलच्या समोरची जी साईड आहे जी पी आर आहे
त्या साइडला तो काय करत आहे, डिवाइड करत आहे. म्हणजे QS हा काय झाला, QS हा बायसेक्टर झाला. आणि आपल्याला माहिती आहे बायसेक्टर मुळे काय होतं, त्या अँगलचे दोन समान भाग होतात, म्हणजे हे दोन इक्वल अँगल तयार झाले. आता थेरम काय सांगतो, जर आपण एका ट्रायंगलच्या एका कोनामधन जर आपण बायसेक्टर काढला तर तो बायसेक्टर अपोजिट साइडच्या अपोजिट साइडला काय करतो, डिवाइड करतो. आणि त्या अपोजिट साइडचा जो रेशो आहे, आता इथं अपोजिट साइड काय आहे, अपोजिट साइड पी आर आहे. आता पी आर ला तो दोन भागात डिवाइड करतोय, कोणते दोन भाग आहेत, पी एस आणि एस आर आहे. तर त्या दोन भागाचा जो रेशो आहे, म्हणजे पी एस आणि एस आर चा जो रेशो आहे, तो रेशो उरलेल्या दोन साइडचा, म्हणजे रिमेनिंग साइडचा, ट्रायंगलच्या रिमेनिंग साइडचा रेशो इक्वल असतो. आता इथं डिवाइड केलेली साइड काय आहे, पी आर आहे. रिमेनिंग साइड काय आहेत, पी क्यू आहे आणि क्यू आर आहे. तर पी क्यू आणि क्यू आर चा जो रेशो आहे, तोच रेशो कोणाचा असतो, पी एस आणि एस आर चा असतो. ही स्टेटमेंट आहे अँगल बायसेक्टर थेरमची. द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द अपोजिट साइड टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड. म्हणजेच बायसेक्टर जो आहे, अँगलच्या जो बायसेक्टर आहे, तो बायसेक्टर समोरल्या बाजूला दोन भागात डिवाइड करतो आणि त्यांचा रेशो हा ट्रायंगलच्या उरलेल्या दोन बाजूच्या रेशो इतका असतो. हा आहे अँगल बायसेक्टर थेरम. आता याचे आपण एक्झाम्पल्स पाहूया. आता इथं आपण दोन ट्रायंगल काढलेले आहेत, ज्यामध्ये एबीसी हा एक ट्रायंगल आहे आणि पी क्यू आर हा एक ट्रायंगल आहे. आता एबीसी या ट्रायंगलच्या बी या अँगल मधनं मी काय केलेलं आहे, बी डी हा एक रे काढलेला आहे. आणि हा रे जो आहे तो बीच्या अपोजिट साइड, कोणती आहे बीच्या अपोजिट साइड, ए आणि सी आहे. ए सी ही अपोजिट साइड आहे. मग ए सी ला काय करतो, दोन भागात डिवाइड करतो, म्हणजे ए डी आणि डी सी. तर ए डी आणि डी सी चे जे रेशो आहे, ए डी डिवाइडेड बाय डी सी इक्वल टू रिमेनिंग जे साइड्स आहेत ए बी आणि बी सी, त्या रेशो बरोबर असतो, ए बी डिवाइडेड बाय बी सी. आता इथे समजा ए डी आपल्याला 10 दिलेला आहे, डी सी दिलेला आहे 20, ए बी दिलेला आहे समजा 25 आणि बी सी दिलेला आहे 50. आपण काय करूया, अँगल बायसेक्टर थेरम इथं ओबे होते का ते पाहूया. आता एडी म्हणजे किती आहे, एडी म्हणजे 10 आहे डिवाइडेड बाय डीसी म्हणजे किती आहे, डीसी म्हणजे 20 आहे. आता 10 डिवाइडेड बाय 20, 10 म्हणजा 10, 10 टू जा 20, म्हणजे याचा रेशो आला 1/2. आता आपण एबी डिवाइडेड बाय बीसी पाहूया, ए बी किती आहे 25, डिवाइडेड बाय बी सी किती आहे 50. 25 1 25 25 2 50, म्हणजे 1/2, म्हणजे ह्या दोघाचा रेशो 1/2 येतोय आणि या दोघाचा रेशो 1/2 येतोय. म्हणजे आपला अँगल बायसेक्टर जो थेरम आहे तो थेरम इथं ओबे होतो. आपण आता पाहिले ट्रायंगल एबीसी मध्ये बीडी हा काय आहे, अँगल बायसेक्टर आहे. आणि हा ट्रायंगल काय करतोय, अँगल बायसेक्टर थेरम ओबे करतोय. म्हणजे या दोन साइड ए डी डिवाइडेड बाय डी सी इक्वल टू ए बी डिवाइडेड बाय बी सी. आता इथं आपल्याला पी क्यू आर एक ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येतं की पी एस डिवाइडेड बाय एस आर ह्या दोन साइड अशा आहेत ज्या की अँगल बायसेक्टरच्या बायसेक्टरनी त्यांना काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. आणि म्हणून त्याचा जो रेशो आहे तो काय येत आहे, 30/10, म्हणजे रेशो काय येतोय, 3 येतोय. आता इथे आपल्याला दोन पद्धतीने लिहिता येते, पी एस डिवाइडेड बाय एस आर किंवा आर एस डिवाइडेड बाय पी एस. कुठल्याही पद्धतीने लिहिलं तरी मात्र
आपण जे घेणार आहोत डायरेक्शन त्याच डायरेक्शनने आपल्याला ट्रायंगलच्या सुद्धा रिमेनिंग साइड घ्यायच्या आहेत. आता इथं मी पीएस ने सुरुवात केलेली आहे, पी ने सुरुवात केली, पीएस डिवायडेड बाय एस आर. इकडे काय येईल, पी क्यू डिवायडेड बाय क्यू आर, पी क्यू डिवायडेड बाय क्यू आर. आता पी क्यू किती आहे, 90 डिवायडेड बाय 30, 31 जा 30, 33 जा 90, म्हणजे याचं पण आन्सर काय आलं, 3 आलं, म्हणजे हे दोघं काय झाले, इक्वल झाले. म्हणजे अशा पद्धतीनं अँगल बाय सेक्टर थेरम ओबे करता करता येते दोन्ही ट्रायंगल. आता आपल्याला एक्झाम मध्ये काय होतं, कुठली तरी एक साईड आपल्याला क्वेश्चन मार्क दिला जातो, म्हणजे ती काय करता, काय करा, शोधून काढा. बाकीच्या तीन साईड दिल्या जातात आणि चौथी साईड तुम्हाला काढायची असते, तेव्हा हा अँगल बाय सेक्टरचा थेरम ओबे करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्शन नीट लक्षात ठेवायचे आहे. सुरुवात जर तुम्ही इथनं केलात, सुरुवात जर तुम्ही ए पासनं केलात, ए टू डी आणि डी टू सी, तर आपल्याला ट्रायंगलसाठी सुरुवात अशी करावी लागेल, ए टू बी आणि बी टू सी, म्हणजे ए बी डिवायडेड बाय बी सी इक्वल टू ए डी डिवायडेड बाय डी सी. किंवा आपल्याला अशी सुरुवात करता येते, आर एस डिवायडेड बाय एस पी. आता इकडनं सुरुवात केली आर पासनं, तर ट्रायंगलची सुरुवात कुठून पाहिजे, आर पासनंच पाहिजे, म्हणजेच आर क्यू डिवायडेड बाय क्यू पी, हे दोघं काय येतील, रेशो दोघांचे इक्वल येतील. अशा पद्धतीने आपण अँगल म्हणजे काय, अँगल बाय सेक्टर म्हणजे काय, अँगल बाय सेक्टर थेरमची स्टेटमेंट पाहिली आणि त्यावर आधारित आपण एक्झाम्पल्सही पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, दुसऱ्यांना शेअर करा, त्यांनाही याचा फायदा होऊ द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.